बातमी आहे पंढरपूर मधून. पंढरपूर मंदिराभोवती भूसंपादनाला विरोध करण्यात येतोय. यावेळेस पंढरपूर कॉरिडोरला स्थानिकांनी विरोध केलेला आहे. तर यावेळेस पंढरपूर मध्ये 500 हून अधिक घरे भूसंपादित होणार आहे, त्यामुळे स्थानिक या कॉरिडोरला विरोध करतायत. पंढरपूर विकासाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पंढरपुरात उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडोर करण्याचं निश्चित केलंय. मात्र या कॉरिडोरमध्ये मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गाच्या आतील सुमारे 500 हून अधिकची घरे भूसंपादित होणार आहेत, म्हणूनच स्थानिकांनी याला विरोध केला असून यामध्ये सर्वपक्षीय नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. पंढरपूरचा विकास निश्चित करा, पण घरादाराला हात लावू नका, पर्यायी शासकीय जागांचा वापर करून वारकरी भक्तांसाठी सुविधा निर्माण करा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापारी तसेच सर्वपक्षीय नेते करतायत. तर या संदर्भात इथले स्थानिक नेते आणि स्थानिक नागरिक काय म्हणतायत पाहूयात. यामध्ये सगळ्यात महत्वाचं हा विकास आराखडा पंढरपूर नगरपालिकेने केलेला आहे आणि पंढरपूर नगरपालिकेच्या सत्ताधारी लोकांनी या ठिकाणी पंढरपूर शहरातील जनतेला आमदार अटवलं. आम्ही गेल्या 2-3 महिन्यापूर्वी सर्वपक्षीय आघाडीच्या वतीने या ठिकाणी चौपाळे येथे एक सभा घेतली होती. त्या सभेमध्ये आम्ही नागरिकांना जागृत करण्याचं काम केलं होतं की कशा पद्धतीने आराखडा होणार आहे, किती लोक बाधित होणार आहेत. परंतु या ठिकाणच्या सत्ताधारी लोकांनी लोकांचा गैरसमज पसरून त्यांची दिशाभूल करून त्यांना अंधारात ठेवलं आणि झोपेत त्यांच्या डोक्यात दगड घालायचं काम केलेलं आहे. आता जी मागणी केलेली आहे, या सर्व मागण्या आम्ही यात असू देत किंवा काही तोंडी सांगितलेल्या सूचना असू देत, या सर्व सूचना आणि नागरिकांच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही वरिष्ठांकडे नक्की कळवणार आहे. आराखड्यामध्ये कळवलेला आहे तो आराखडा पाहण्यासाठी ठेवलेला आहे, त्यामुळे आता परत यावर काही वेगळं भाष्य करण्याची आवश्यकता नाही आणि तो परत अजूनही पाहू शकतात नागरिक, काही अडचण नाही.